कारदगा ढोनेवाडी परिसरात स्वातंत्र्य दिन गांभीर्याने 74वा स्वतंत्र दिन ढोनेवाडी कारदगा मांगूर बोरगाव परिसरात गांभीर्याने साजरा करण्यात आला. कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर यंदा स्वतंत्र दिनावर पहिल्यांदाच जमावाचे निर्बंध आल्याने सार्वजनिक ठिकाणी मोजके नागरिक तर शाळा विद्यालय व महाविद्यालयात विद्यार्थ्यांना स्वतंत्र दिन गांभीर्याने साजरा करण्यात आला. यावेळी ढोनेवाडी ग्रामपंचायतीमध्ये विकास अधिकारी NP बिरनगड्डी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून श्रीफळ सेक्रेटरी एकनाथ कुंभार यांनी वाढविला. प्राथमिक मराठी शाळेमध्ये प्रतिमापूजन सैनिक अतुल निकम व विठ्ठल सूर्यवंशी यांच्या हस्ते झाले तर सैनिक राहुल चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी झेंड्यास मानवंदना दिली. सरकारी हायस्कूल येथे फोटोपूजन मान्यवरांच्या हस्ते तर श्रीफळ सतीश घाटगे यांनी वाढविला. ध्वजारोहण मुख्याध्यापक गौरावी सर यांनी केले. 10वी केंद्र परीक्षेत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कारदगा ग्रामपंचायत येथे ध्वजपूजन जिल्हा पंचायत सदस्य सुमित्रा उघडे श्रीफळ महावीर घाटगे तर ध्वजारोहण विकास अधिकारी प्रकाश धनगर यांच्या हस्ते करण्यात आले. DS नाडगे हायस्कूल मध्ये ध्वजारोहण डॉक्टर अभिनंदन मुराबट्टे यांच्या हस्ते झाले. प्राथमिक आरोग्य केंद्र व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानात डॉक्टर HY आर्बन यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण डॉक्टर सुनील कांबळे यांनी केले. महादेव कांबळे यांनी मानवंदना दिली. तसेच कारदगा भोज मानकापूर बारवाड येथेही स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.